नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना दोन हजार तेवीसकरिता अर्ज कसा करायचा आणि अर्जासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि अर्ज कोण कोण करू शकते जर तुम्ही वस्तीगुराला अर्ज केला असेल आणि तुमचा जर नंबर लागला नसेल तर तुम्ही स्व आधार योजनेचा फॉर्म भरू शकता आणि त्यामुवन्न हजार ते साठ हजार रुपयापर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकते आणि ते थेट पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे तर आता आपण पूर्ण जी माहिती आहे ते आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडूनही एक नोटिफिकेशन आहे जे स्व आधार योजनेसाठी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्व आधार योजना ही सर्व माहिती आहे बघा अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे साठपेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ज्या विद्यार्थ्यांना साठपेक्षा जास्त गुण आहेत तेच विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात तर यासाठी काय काय लागणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा जर तुम्ही मुंबई नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड पुणे नागपूर या ठिकाणी जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला बघा भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये निवास भत्ता वीस हजार रुपये निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये मिळणार त्यांनी इतर शहर म्हणजे विभागीय शहर किंवा गट क या महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेत असाल तर तुम्हाला भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये भत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एकूण एकावन्न हजार रुपये मिळेल <coughs> म्हणजे तुम्ही जर महानगरपालिका या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही अदर ठिकाणी कुठे शिक्षण घेत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर बघा वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष दोन हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यांसाठी ठोक स्वरूपात देण्यात येणार आहे म्हणजे या व्यतिरिक्त आपल्याला जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी करत असाल तर तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहे म्हणजे एकावन्न प्लस पाच म्हणजे छप्पन हजार रुपये आणि जर तुम्ही अदर करत असाल म्हणजे अदर शिक्षण किंवा अदर हे असेल तुमचं तर तुम्हाला दोन हजार रुपये म्हणजे एकावन्न प्लस दोन हजार म्हणजे त्रेपन्न हजार रुपये तर एवढी रक्कम तुम्हाला थेट तुमच्या बँकेत मिळणार आहे जर तुम्ही यासाठी अर्ज केलात तर तर बघा या योजनेसाठी अटी व शर्ती काय काय आहे ते बघूया आपण बघा सदर योजना योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबद्ध या प्रवर्गातील असावा म्हणजे एस सी कॅटेगरी असली गरजेचं आहे व नवबद्ध असली तरी चालेल त्यांनी जातीचा सा दाखला सादर करणे बंधनकारक असेल म्हणजे त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे म्हणजे डोमेशियल सर्टिफिकेट त्यानंतर स्वतःचा आधार क्रमांक आणि तोसुद्धा बँकेत जे खाते आहे त्याच्याशी लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांच्या पालकाचे जे, जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे विद्यार्थी हा स्थानिक नसावा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे तुमचं तिथे घर नसलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थी अकरावी बारावीनंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा म्हणजे दहावी बारावीनंतर जर तुम्ही उच्च शिक्षण दोन वर्षाचं असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता दोन वर्षाच्या वर त्यानंतर अकरावी बारावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास दहावीमध्ये साठ पर्सेंट गुण असणे आवश्यक आहे नंतर बारावी बारावीनंतर दोन वर्षाकरिता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास बारावीमध्ये साठ टक्के गुण असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला जर बारावीनंतर जर तुम्ही डिग्री डिप्लोमा करत असाल तर तुम्हाला साठ टक्के गुण असणं गरजेचं आहे बारावीला आणि विद्यार्थ्याची जी निवड आहे ती त्यांच्या मार्क्सवरच होणार आहे या फॉर्मसाठी तस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाहाजार योजनेसाठी जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे फॉर्म आपल्याला या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे म्हणजे इथे तुम्हाला तुमचा अर्जदाराचा फोटो लावणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज सादर करणार आहे सहायक आयुक्त समाज कल्याण इथे तुम्हाला तिथले नाव लिहायचं आहे ज्या जो जिल्ह्याला तुम्ही अर्ज करणार आहे त्यानंतर प्रकारे हा फॉर्म असणार आहे त्यानंतर हा वैयक्तिक अर्ज आहे याच्यामध्ये तुमचं नाव वडिलांचे नाव आडनाव आईचे नाव जात ॲड्रेस अर्धाचा मोबाईल नंबर जातीचा जो दाखला आहे त्याच्यावरती सर्व इन्फॉर्मेशन आधार कार्ड त्यानंतर बँकेचे जे अकाउंट आहे त्याबद्दल आणि आपण जिथे प्रवेश घेतला आहे त्याबद्दल हॉस्टेलची जी इन्फॉर्मेशन आहे ती ह्या सर्व गोष्टी यावरती दहावी बारावीचे मार्क्स पदवी जर केली असेल तर पदवीचे मार्क्स सर्व मार्क्स आपल्याला यावरती नमूद करायचे आहे आणि हा फॉर्म अजून सध्या सुरू व्हायचा आहे परंतु या महिन्यामध्ये हा फॉर्म सुरू होईल सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे सर्व प्रकारे तुम्हाला जी ही इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून याबद्दल ही इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यानंतर बघा इथे पालकांची माहिती भरणं गरजेचं आहे हा पालकांची जी माहिती आहे त्याच्यासाठी फॉर्म आहे पालकांचे नाव त्याच्यानंतर त्यांचे नाते त्यांचे उत्पन्न किती आहे अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे त्यानंतर आर टी जेचा एक फॉर्मसुद्धा राहणार आहे याच्यासोबत ज्यावरती तुम्हाला तुमचे जे बँक अकाउंट आहे ते व्यवस्थित देणं गरजेचं आहे कारण की बँक अकाउंट जर चुकलं तर डायरेक्ट जे पैसे आहे ते तुमच्या बँक अकाउंटला येणार आहे त्यामुळे बँक अकाउंट व्यवस्थितरित्या फॉर्म भरणं गरजेचं आहे तर आपल्याला भरायचं आहे यावरती जी महाविद्यालय आहे जिथे आपण ॲडमिशन घेतली आहे तिथली इन्फॉर्मेशन असणार आहे पूर्ण प्रकारे म्हणजे तुम्ही कशासाठी ॲडमिशन घेतली आहे तुम्हाला दहावी बारावीमध्ये पर्सेंटेज किती आहे आणि त्यावरती तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतली आहे तिथून तुम्हाला मुख्याध्यापक किंवा प्राचार्याचा सैव शिक्कासुद्धा आणावा लागणार आहे या फॉर्मसाठी म्हणजे तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलेली आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे ते आता आपण बघणार आहे बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र रॅशन कार्ड निवडणूक ओळखपत्र किंवा जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक डॉक्युमेंट महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचं प्रूफ देणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड गरजेचं आहे त्यानंतर बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणजे बँक पासबुकसुद्धा आपल्याला सबमिट करावं लागणार आहे त्यानंतर तहसीलदाराचे जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते आपल्याला देणं गरजेचं आहे आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमध्ये येते त्यानंतर विद्यार्थी जर दिव्यांग म्हणजे हँडिकॅप असेल तर त्याचे प्रमाणपत्रसुद्धा द्यावं लागेल दावभी नंतर दहावी किंवा बारावीनंतर पदवी परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे तुम्ही लास्ट एज्युकेशनला जेही शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे त्याचे तुम्हाला ज्या मार्कशीट आहे त्यासुद्धा द्यावं लागणार नंतर महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्ही जिथे ॲडमिशन घेतलेली आहे तिथून तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा आणावं लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे वडिलांचा आणि बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा म्हणजे तुमचं जे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही आहे याची आपल्याला एक प्रूफ द्यावं लागणार आहे दहा नंबरचा पॉईंट बघून घ्या तुम्ही एकदा तर आपल्याला ते सुद्धा बँकेमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तुम्ही तिथून ते रिसीव करून घ्यायचं आणि फॉर्मसोबत सबमिट करा त्यानंतर बघा विद्यार्थ्यांचे कोणतेही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र तर एक फॉर्म येणार आहे त्यावरती तुम्ही कोणत्याही वसतिगृहाला ॲडमिशन घेतलेली नाही आहे त्याबद्दल एक शपथपत्र आहे तेसुद्धा आपल्याला ॲफिडेव्हिट करून द्यावं लागणार आहे त्यानंतर स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र याचासुद्धा एक फॉर्म आहे तोसुद्धा आपल्याला भरून द्यावा लागणार आहे विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा खाजगी वस्तुगृह भाडे करारनामा म्हणजे जर तुम्ही जिथे राहत आहे म्हणजे रेंटनं राहत असाल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट म्हणजे भाडे करारनामा बनवून द्यावा लागेल शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा त्याचा एक फॉर्मॅटसुद्धा आहे त्याच्यावर आपण कोर्टची स्टॅम्प लावूनसुद्धा तो सबमिट करू शकतो तर हे फॉर्म सुरू झाल्यानंतर या यावर्षीसाठी कोणते रूल्स लागतात आणि त्याप्रकारे कोणता फॉर्म येणार आहे आणि कशाप्रकारे राहणार आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन अजून उपलब्ध नाही आहे ती इन्फॉर्मेशन उपलब्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला तिच्याबद्दल पूर्ण माहिती पुरवण्यात येणार आहे कोणता फॉर्म लागणार आहे फॉर्म कसा भरायचा त्याच्यानंतर फॉर्मला ॲफिडेविट करणं गरजेचं आहे की कोर्ट स्टॅम्प लावला तरी चालेल त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यानंतर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यानंतर बघा महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला कॉलेजमधून याच्यावरती सहिशणी शिक्का आणणं गरजेचं आहे त्यानंतर सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत म्हणजे आपण जेही एक्झाम पास झालेलो आहे त्याच्याबद्दलचे जे मार्कशीट त्या आहे आप ते आपल्याला इथे सबमिट करणं आहे तर तुम्हाला टोटल पंधरा डॉक्युमेंट्स सबमिट करणं गरजेचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंटमध्ये आहे यामधून एकही डॉक्युमेंट जर नसेल तर तुम्हाला जो अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही स्वाधार योजनेसाठी अर्ज करायची इच्छा असेल तर आतापासून हे डॉक्युमेंट्स रेडी करून घ्या काही डॉक्युमेंट्स अस राहिले समजा तर आपण वेळेवरसुद्धा अरेंज करू शकतो या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुमच्या जे समाजकल्याण आहे म्हणजे ज्या शहराला तुम्ही शिकत आहे त्यांचा जो ॲड्रेस त्यानंतर मोबाईल नंबर तिथली सर्व इन्फॉर्मेशन या पी डी एफमध्ये उपलब्ध आहे किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा आता बघू शकता जर तुम्हाला ज्या जिल्ह्याचा मोबाईल नंबर किंवा ऑफिसचा ॲड्रेस पाहिजे असेल तर तुम्ही नोट करून घ्या जेणेकरून जर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इथे कॉल करूनसुद्धा घेऊ शकता किंवा तिथे व्हिजिट करूनसुद्धा तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशनची माहिती घेऊ शकता आणि जो फॉर्म आहे तो आपल्याला जर ऑफलाईन आप राहिला आप तर आपल्याला याच जिल्ह्याच्या ऑफिसमधून फॉर्म रिसिव्ह करावा लागणार आहे मार्कशीट दाखवून आणि फॉर्म सुद्धा सबमिट करायचं काम पडलं तर आपल्याला याच ऑफिसला सबमिट करावं हो लागणार आहे कारण फॉर्म ऑफलाईन असू शकतो कारण आतापर्यंत जे फॉर्म होते ते ऑफलाईनच होते तरी आपण या ऑफिसला फॉर्म सबमिट करू शकतो तर तुम्ही ऑफिसचा ॲड्रेस व मोबाईल नंबर नोट करून घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल आणि ऑलरेडी जर तुम्हाला माहिती असेल तर हरकत नाही तर जे पंधरा डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे त्याची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही ते डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स रेडी करून घ्या जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याला अडचण जाणार नाही व आपण लवकरात लवकर आपला फॉर्म सबमिट करू शकू तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकले पाहिजे आणि जर तुमचा वसतिगृहाला नंबर लागलेला नसेल तरी तुम्ही स्व आधार योजनेचा फॉर्म अर्ज करू शकता आणि जर तुम्ही भाड्याने राहत असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमची फक्त याच्यामध्ये कंडिशन एकच आहे की तुमची कास्ट एस सी असणं गरजेचं आहे किंवा नवबद्ध असणे गरजे आहे तेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात अदर कास्टचे विद्यार्थी अर्ज करू शकत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वहदार योजनेअंतर्गत जेही पुढील अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे फॉर्म कधी सुरू होतील फॉर्मसाठी नवीन काही रूल्स आलेले आहे का किंवा फॉर्ममध्ये नेमकं काय काय करायचं ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा